RRR हा चित्रपट भारतीय इतिहासातील अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम ही नावे भारतीय इतिहासात दिसत नसली तरी त्यांच्याबद्दल जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अल्लूरी सीताराम राजू यांनी देशासाठी जे केले ते कोणीही विसरू शकत नाही. अल्लूरी यांचा जन्म 1857 मध्ये विशाखापट्टणम येथे झाला. वयाच्या 18 वर्षीच त्यांनी सांसारिक जीवनातून संन्यास घेतला. या दरम्यान त्यांनी देशातील अनेक शहरे मुंबई वडोदरा बनारस ऋषिकेश असा प्रवास केला. अल्लूरी सीताराम राजू यांच्यावरही महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. 1920 सुमारास अल्लूरी सीताराम राजू यांनी आदिवासींना दारू सोडण्याचा आणि पंचायतीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला होता. तोपर्यंत देश इंग्रजांच्या अत्याचाराचा साक्षीदार झाला होता. अल्लूरी सीताराम राजू यांच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला. यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेचे विचार सोडून त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध केले आणि आपले धनुष्यबाण घेऊन इंग्रजांचा नायनाट करण्यासाठी निघाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना अल्लूरी सीताराम राजू यांनीही इंग्रजांकडून अनेक छळ सोसले होते. असे असूनही इंग्रजांच्या जाचक धोरणांसमोर त्यांनी कधीही मान झुकवली नाही. 1924 मध्ये ब्रिटिश सैनिकांनी क्रांतिकारक अल्लूरी यांना झाडाला बांधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांनी जगाचा निरोप घेतला. कोमाराम भीम यांचा जन्म 1901 मध्ये संकेपल्ली हैदराबाद येथे झाला. ते गोंड समाजाचे होते. कोमाराम भीमांच्या जीवनात एकच उद्देश होता, तो म्हणजे गुलामगिरीच्या साखळीत अडकलेल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणे. भीम फक्त 19 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांना निजाम सैनिकांनी मारले. वडिलांच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या भीमाला निजामच्या राजवटीला धडा शिकवायचा होता, पण निजामच्या राजवटीशी एकटा लढण्याची क्षमता त्याच्यात नव्हती. तरुणपणात भीम यांच्यावर तेलंगणाचे वीर क्रांतिकारक अल्लूरी सीताराम राजू यांचा खूप प्रभाव होता. त्याचप्रमाणे त्याला देशासाठी काहीतरी करायचे होते. दरम्यान कोमाराम भीम यांना भगतसिंग यांच्या फाशीची बातमी मिळाली, त्यामुळे ते खूप दुःखी झाले. यानंतर भीमाने इंग्रजांच्या पाठीराख्या निजामांना हैदराबाद मधून हकलून देण्याची योजना आखली आणि निजामाच्या राजवाटी विरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले. या दरम्यान भीमाने हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी असफजही घराण्याविरुद्ध बंड केले. निजामाच्या राजवटीने कोमाराम भीमला पकडण्यासाठी 300 सैनिकांची फौज पाठवली, पण भीमाने आपल्या शौर्याने निजाम सैनिकांचा नायनाट केला. या दरम्यान भीमाने निजामाच्या न्यायालयीन आदेश कायदे आणि त्याच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान दिले. 1928 ते 1940 या काळात त्यांनी हैदराबादच्या निजाम सरकारच्या विरोधात गनिमी मोहीम सुरू ठेवली. या काळात भीमाने शौर्याने युद्ध केले आणि जंगलातील प्रत्येक लढाई जिंकली. भीमाच्या शौर्याने निजामाचे सैन्य भयभीत होते. या दरम्यान भीमाने आपल्या आयुष्याचा मोठा काळ जंगलात राजवंशाविरुद्ध लढवताना घालवला. अखेर निजाम आणि इंग्रजांविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत लढणाऱ्या या योद्ध्याने 27 ऑक्टोबर 1940 रोजी हे जग सोडलं.